नमस्कार, आज मी तुम्हाला दत्तगुरूंची उपासना करताना कोणत्या चुका करायच्या नाहीत ते सांगणार आहे. मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी आलेली आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची साधना उपासना केली जाते, पण ही साधना किंवा उपासना करत असताना आपल्याला काही चुका ह्या चुकूनही करायच्या नसतात. पण अशा काही 5 चुका आहेत की ज्या तुमच्याकडून कळत नकळत होत असतील, तर त्या तुम्ही टाळल्या पाहिजे, नाहीतर दत्तगुरूंची अवकृपा होऊ शकते. तर त्या कोणत्या 5 चुका तुम्हाला चुकूनही करायच्या नाहीत हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भगवान दत्तात्रय हे त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात. भगवान दत्तात्रय यांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. महर्षी अत्री आणि माता सती अनुसया यांचे पुत्र भगवान दत्तात्रय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावावरील नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला मार्गशीर्ष नक्षत्र असताना प्रदोष काळी दत्तात्रयाचा जन्म झाला म्हणून सर्व प्रमुख दत्तक्षेत्री तसे जेथे दत्त मंदिर असते तिथे या दिवशी प्रदोष काळी दत्त जन्म सोहळा केला जातो. तसेच या निमित्ताने अनेक कुटुंबांमध्ये कुळाचार म्हणून मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी पासून दत्त नवरात्र पाळले जाते. तसेच दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण सामूहिक रीतीने किंवा घरोघरी वैयक्तिक केले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी जन्म सोहळ्याच्या वेळी सायंकाळी दत्त जन्माचे कीर्तन भजनही होते. त्याबरोबरच येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद दिला जातो. दत्त जयंतीचा लाभ हा भक्तांना कसा होईल, तरी या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं, म्हणूनच या दिवशी दत्तगुरूंची सेवा मनोभावे केल्यास विशेष लाभ मिळतात. आणि दत्तगुरूंच्या सेवेमध्ये दत्तगुरूंची स्तोत्रम म्हणणं किंवा दत्तगुरूंसाठी उपवास करणं, दत्तगुरूंची पूजा करणं किंवा शिधादान करणं या गोष्टी येतात. दत्तगुरूंच्या सेवेत दानाला, खास करून अन्नदानाला, अतिशय महत्व आहे. त्यामध्ये तुम्ही डाळ, तांदूळ, कडधान्य, भाज्या, पीठ इत्यादी वस्तू शिधा म्हणून दान करू शकता. दत्त जयंतीला किंवा गुरुपौर्णिमेला अशा प्रकारचं दान करणं खूप पुण्यदायी मानलं जातं. त्याचबरोबर जेव्हा तुमच्या घरामध्ये न सुटणाऱ्या समस्या निर्माण होतात, लग्न ठरत नाही किंवा उत्पन्न वाढत नाही, संसारात सुख समाधान राहत नाही, अशा वेळी दत्तगुरूंना शरण जावं. कारण दत्तगुरूंची सेवा केल्यामुळे आपल्या पत्रिकेमधील गुरुग्रह बलवान होतो आणि गुरुग्रहच असतो जो वैवाहिक सुख देतो आणि कुटुंबात सुख शांती समाधान देतो. तसंच सगळ्यात महत्वाचं आहे मानसिक शांती. जर आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह बलवान असेल तरच आपल्याला मानसिक शांती मिळते. जर पत्रिकेतील गुरुग्रह बलवान नसेल, कमजोर असेल, तर आपल्याला मानसिक समस्या जाणवत राहतात. यासाठी दत्तगुरूंची सेवा अवश्य करावी. दत्तगुरूंची सेवा तशीही करावी, कारण दत्तगुरूंच्या सेवेनेच मनशांतीचा लाभ होतो. पण दत्तगुरूंची सेवा करत असताना कोणत्या 5 गोष्टी आपण कटाक्षाने पाळायला हव्यात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही दत्तगुरूंची पूजा, साधना, उपासना करा किंवा करू नका, पण तुम्ही या दिवशी चुकूनही मांसाहार आणि मद्यपान करू नका. जरी तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असाल किंवा नसाल, तरी सुद्धा हा नियम तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे. या दिवशी आपल्याला शक्यतो सात्विकच आहार घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणे करू नयेत, कोणालाही अपशब्द बोलू नये, शिव्याशाप देऊ नये. खरं तर अशा गोष्टी आपल्या हातात नसतात, काय कधी घडेल हे सांगता येत नाही, पण आपणच संयम ठेवायला हवा. संयम ठेवणं आपल्या हातात नक्कीच असतं, म्हणजे आपल्या मनावर आपला ताबा असेल तर आपण या दिवशी अशा गोष्टी टाळू शकतो. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. शक्य असेल तेवढं अन्नदान, वस्त्रदान या गोष्टी नक्की दान करा, कारण दत्तगुरूंच्या सेवेमध्ये दानाला खूप महत्व आहे. हे मी मगाशी सांगितलं, कारण देव कोणत्या रूपात आपल्या घरी दारी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे अशा दिवशी तरी आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचं नाही, कोणाचंही मन दुखवायचं नाही. या दिवशी कोणी भिक्षुक जरी भिक्षा मागण्यासाठी आलं तरी त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. तुमच्या ऐपतीप्रमाणे त्याला अन्नदान, वस्त्रदान तुम्ही नक्कीच करा. तसेच आपल्या हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हटले जाते, कारण गायीमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पाहिला तर दत्तगुरूंच्या मागे एक गाय उभी आहे आणि 4 कुत्रे बाजूला खाली जमिनीवर आहेत.
तर त्यांचंही काही महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या दारामध्ये कुठलाही प्राणी त्याबरोबरच गाय आणि कुत्रे जरी आली तर त्यांना सुद्धा काहीतरी खायला दिल्याशिवाय माघारी पाठवू नका. गायीला तर आपण नेहमी पवित्र मानतो आणि तिला नेहमीच काहीतरी गोग्रास देत असतो, पण कुत्रे जरी या दिवशी आले तरी त्यांना सुद्धा एखाद्या चपातीचा तुकडा मात्र अवश्य द्या. त्याबरोबरच सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर या दत्त जयंतीच्या दिवशी कांदा लसूणचं सेवन करू नका. जरी तुमचा उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा कांदा लसूण वर्ज्य करा असं सांगितलं आहे. शक्यतो सात्विक भोजन करा. तर अशा काही गोष्टी होत्या की जे आपल्या हातून कळत नकळत घडत असतात, पटकन आपल्याला लक्षात येत नाहीत, पण आपण या गोष्टी अवश्य या ठिकाणी दिवशी पाळायच्या आहेत. दत्तगुरु हे अत्यंत जागृत दैवत आहे. श्री दत्त उपासना संकट आणि बाधा यांचा नाश करणारी आहे. दत्तगुरूंच्या उपासनेत गुरुवार आणि पौर्णिमा ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि पौर्णिमा ही दत्तगुरूंची आवडती तिथी आहे, आणि म्हणूनच या दिवशी मनोभावे दत्तगुरूंची पूजा करावी, दत्तगुरूंसाठी उपवास ठेवावा आणि जवळपासच्या दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन अवश्य घ्यावं. आता ज्या व्यक्तींना मानसिक व्यथा आजार आहे त्यांच्यासाठी दत्त उपासना विशेष फलदायी आहे. त्याबरोबर दत्तगुरूंचे सर्वच मंत्र हे जवळपास पुरळ शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. मनशांती, संकटनाश, बाधानाश, शत्रुनाश, मनोकामना पूर्ती, योगसिद्धी, रोगनाश, आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे अनेक मंत्र आहेत. केवळ दत्तगुरूंचे दर्शन घेतल्याने सुद्धा जीवनात सर्व काही चांगलं घडू लागतं. दत्तांच्या नावाचे स्मरण सततच करत राहावे. परंतु विशेष करून पौर्णिमा आणि गुरुवारी दत्त जयंतीला दत्ताच्या नावाची माळ अवश्य जपावी. अशा प्रकारे दत्तांच्या मंत्राचे पठण केले तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व उन्नतीचे नवीन मार्ग सापडतात. श्री दत्त उपासना ही गतजन्म या जन्माची सर्व पाप धुवून काढणारी अशी प्रभावी उपासना आहे. म्हणून प्रत्येकाने दत्त उपासना नियमित करावी, दत्तगुरूंची मनोभावे पूजा करावी, त्यांना नेहमी पिवळे किंवा केशरी वस्त्र अर्पण करावे, सुगंधी धूप अगरबत्ती लावावी, तसे तर रोजच दत्तांचं नामस्मरण करावं. नसेल जमत तर या दिवशी तरी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी तरी तुम्ही दत्तगुरूंचं नामस्मरण अवश्य करा. किंवा ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल त्यांनी गुरूंना भेटून त्यांचा आशीर्वाद घ्यावे. दत्त मंदिरामध्ये यथाशक्ती दान करावे, भुकेलेल्याला अन्न द्यावे. दत्ताचे वास्तव्य औदुंबर वृक्षाच्या तळी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. म्हणून केवळ याच दिवशी नव्हे तर वर्षभर दर गुरुवारी औदुंबराच्या झाडाला पाणी घालावे, त्याची काळजी घ्यावी. यामुळे सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळेल. श्री दत्तगुरु अत्यंत दयाळू, प्रेमळ व मायाळू असे दैवत आहे. म्हणूनच त्यांची उपासना शीघ्र फलदायी होते. म्हणून तुमच्याही जीवनात न संपणाऱ्या समस्या असतील तर तुम्ही दत्तगुरूंना शरण जा. यांच्या कृपेने तुमच्या एक एक समस्या हळूहळू नक्कीच सुटतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहेत अशी बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद.